मित्रांनो, पहिला भाग आहे एचएफ गायींचा, आपण कव्हर केलेला आहे. आणि आता दुसरा भाग कव्हर करणार आहोत तो जर्सी गायींचा, कारण जर्सी गायींना फॅट आणि एसनेप चांगल्या प्रमाणात लागत असल्यामुळे अनेक जणांची जर्सी गायीला पसंती आहे आणि मागणी पण चांगली आहे जर्सी गायींना. तर मित्रांनो, अनेक जणांना व्हिडिओ पण आपले खूप आवडतात, परंतु काही जणांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. तर जे कोणी नवीन असतील त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे फेमस बाजार आहेत तेवढे सगळे बाजार आपल्या चॅनलवर आपण कव्हर करत असतो. तर चला पाहूयात की जर्सी गायीचे सांगोला बाजारातील बाजार. तर मित्रांनो, पहिल्यांदा ही जर्सी गाय पाहणार आहोत, वेलेली आहे. तर हिची किंमत वगैरे, दूध वगैरे जाणून घेऊ. पाहू शकता ठेप्याला वगैरे सडा अंतर वगैरे. हा ना, किती वंदा विले दुसऱ्यांदा? दाताला कसे कड दात आहे का? बर, आता किती दिवस झाले विवून हिला? 10-12 दिवस का? खाली काय आहे ती? कालवड आहे का? बर, काय किंमत सांगता हिची? सांगायला 65,000 रुपये. द्यायची फायनल किंमत काय आहे? हा, जर ही व्हिडिओ पाहून एखादं गिराय तुमच्याकडे आलं तर त्याला किती रुपयाला सोडतो? 55 पर्यंत सोडायचं का? दूध किती देते ही म्हणलं? 14-15 लिटर दूध आहे का? बर, चालतंय. नंबर सांगा तुमचा. 73-85-76-35-68. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, पाहिजे असेल तर कॉल करू शकतात. व्यापारी आहे का शेतकरी? व्यापारी का? पाहू शकता मित्रांनो, गिरायक आहे ह्या गायला, पाहू शकता. गाव कुठला आहे बाहेर तुमचं? गाव बारामती, तालुका बारामती, जिल्हा पुणे. तर मित्रांनो, आता हे पाहू शकताय जर्सीतलीच आहे, पण जरा थोडी कमी टक्केवारीत आहे जर्सीतली. तर पाहू शकता हे, हिची माहिती आपण जाणून घेणार आहोत. बस, दुसरं वेळ दुसरं आहे काय? दाताला कसे वेळ आहे? किती दिवस टाइम? 10 दिवस बाकी आहे काय? म्हणजे जरा कच्चे जवळ आल्यावर चांगली दिसेल काय? तर मागच्या वेळेला दूध काय? मागच्या वेळेला 7-7 म्हणजे 14 लिटर दूध दिलंय. ह्या बारेने 10 दिवस बाकी आहेत. तर काय किंमत सांगता हे? 70,000. ही व्हिडिओ पाहून एखादं गिराय तुमच्याकडे आलं तर त्याला किती रुपये द्यायचं? 60 पर्यंत फायनल द्यायची त्यांची अपेक्षित किंमत आहे मित्रांनो. तर फोन नंबर सांगा तुमचा. 88-88-88-79-721. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. गाव कुठलं आहे आपलं? आमचं इंदापूर. गाव इंदापूर, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. पाहू शकताय मित्रांनो ही जर्सी गाय. तर आता हिची माहिती आणि किंमत आपण जाणून घेणार आहोत. पाहू शकताय सडात वगैरे अंतर, ठेप्याला कच्ची आहे जरा. किती दिवस बाकी आहेत हिला? 10-12 दिवस. वेद किती आहे हिचं? दुसरा आहे का? दाताला 6-7 दुसरं वेद. आणि बाकी किती दिवस? बाकी 10-12 दिवस. 10-12 दिवस. बरं, चालतंय. मागच्या वेळेला दूध किती चाललंय? 8-9 लिटर एका टायमिंगला चाललेलं आहे. तर काय किंमत सांगता हिची? 95,000 रुपये. ही व्हिडिओ पाहून एखादं जर कोण आलं गिराय तुमच्याकडे तर त्याला किती रुपये द्यायचं? व्यवहाराला आल्यानंतर नक्कीच कमी जास्त होऊन जाईल. तर नंबर सांगा तुमचा. 95-61-63-65-50. तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करू शकतात. आणि त्यांच्याच मालकीची ही दुसरी जर्सी गाय आहे. तर हिची पण आपण माहिती किंमत ही मात्र जवळ आलेली आहे, ठेप्याला वगैरे पण चांगली आहे. तर हिची माहिती आपण जाणून घेऊयात. किती वेत आहे हिचं? दुसरंच वेत आहे. दाताला 400 आहे काय? 400 आणि दुसरं वेत म्हणजे कौली गाय अजून मित्रांनो. मागच्या वेळेला दूध किती चाललंय हिचं? 9-10 लिटर चाललेलं आहे दुधाला. तर काय किंमत सांगता हिची? 90,000 रुपये. द्यायची फायनल किंमत काय होईल? व्यापाराला आल्यानंतर कमी जास्त नक्कीच होऊन जाईल मित्रांनो. तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता. एकाच मालकाच्या या दोन गायी आहेत, ही जरा कच्ची आहे आणि ही जवळ आलेली आहे.
पाहू शकता मित्रांनो। आता ह्या गायची आपण माहिती जाणून घेणार आहोत। पाहू शकता बाजाला ना किती वेत आहे दुसरा आहे काय दाताला साय दाते किती दिवस बाकी आहेत? 10-12 दिवस आहे का? मागच्या वेताला दूध किती चाललंय? 8-9 लिटर दूध चाललेलं आहे। तर काय किंमत सांगता हे? 90,000। व्यापाराला ही व्हिडिओ पाहून एका जर गिराय तुमच्याकडे आलं तर त्याला किती रुपयाला द्यायचा? 80 का? बर, नंबर सांगा तुमचा। 90-82 59 26 07। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, ज्यांना पाहिजे असेल ते कॉल करू शकतात। गाव कुठलं आहे आपलं? सावा बामणी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। शेतकरी का व्यापारी? ओके मित्रांनो, क्वचितच एखाद्या शेतकऱ्याकडे असली गाय नाही तर बऱ्यापैकी जर्सीचा माल हा सर्व व्यापाऱ्यांकडेच आहे। तर चला आता दुसरी गाय पाहू। तर मित्रांनो, आता ही गाय पाहू शकताय, हिचा ठेप्याला वगैरे एकदम जबरदस्त असे आहे। तर हिची माहिती जाणून घेणार आहोत। हा तिकडे वडगी आहे। किती दिवस बाकी आहेत? येईली ना? हा, घाण लागली माग म्हणून विचारलं। जरा पाहू शकता ठेप्याला साडा अंतर वगैरे। दाताला कसे? दोन दात आहे का? कधी विली? काली का? वासरी कुठं आहे? पलीकडं काय म्हणजे खोंड आहे का? बरं, चालतंय। काय किंमत सांगता? 1,20,000 रुपये। एखादं जर शेतकरी किंवा एखादं गिराय तुमच्याकडे आलं तर त्याला किती रुपयाला द्यायचं चालेल? किती? 1,00,000 आसपास मित्रांनो होऊन जाईल पुढं किंवा माग। तर व्यवहाराला 1,00,000 त्यांची अपेक्षा आहे मित्रांनो। जर कोणाला पाहिजे असेल तर डायरेक्ट कॉल करू शकता। किती लिटर चालन तरी अंदाजे? 10-15 लिटर। 10 म्हणजे एका टायमिंगला 10? बेंगलोरची चिंतामणी। बेंगलोरची काय आहे चिंतामणीची? तर नंबर? नंबर मित्रांनो, या गायचा नंबर नाही, व्यापारीच आहेत, परंतु चिंतामणी म्हणून गाय आणलेली आहे, परंतु त्यांच्याकडे नंबर नाही। तर आपण दुसरी गाय पाहू। मित्रांनो, पाहू शकताय बाजारात सुद्धा जर्सी गायचं प्रमाण खूपच कमी आहे की शोधून तुमच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे। तर अजून 1-2 गायी पाहूया, असल्या तर त्या कव्हर करूया। पाहू शकताय मित्रांनो ही जर्सी गाय, तर हिची आपण माहिती जाणून घेणार आहोत। आहे ही आना। किती दिवस बाकी आहेत वेळेला? दुधाव आहे का? चालू ना। बरं, किती लिटर दूध आहे? 10-12 लिटर म्हणजे 5-6 लिटर दूध आहे। किती वेत आहे? तिसरा आहे का? काय किंमत सांगता? 45,000 द्यायची। फायनल किंमत काय होईल तुम्ही? 35,000 आले की देऊन टाकणार आहे। 10-12 लिटर दूध आहे चालवला, वेत तिसरं। नंबर सांगा तुमचा। 79 10-52-52 68। तर हा या गायच्या मालकाचा नंबर आहे, पाहिजे असेल तर कॉल करू शकतात। गाव कुठलं आपलं? वंचित आहे का? वालचिंच वाणी चिंच तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। पार्टी गय आहे। 10-12 लिटर दूध आहे। 35,000 रुपये आलं की देऊन टाकणार आहे। नंबर पण दिला आहे, पाहिजे असेल तर कॉल करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथं समाप्त करणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।